नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। आज हिरापूरचा म्हशीचा बाजार आपण बघतोय। हिरापूरच्या म्हशीच्या बाजारामध्ये तसं जर बघितलं तर स्थानिक लोकांच्या शेतकऱ्यांच्या म्हशी असतात, परंतु अलीकडे हरियाणाच्या म्हशी पण या बाजारात येतात। ह्या बघू शकता तुम्ही, मुरा नसल जातीच्या ह्या म्हशी येतात। त्या हिरापूरच्या बाजारात आलेल्या म्हशी आपण बघतोय। तर या सगळ्या म्हशी 5-6 महिन्याच्या गाभून म्हशी येतात। जर कोणाला घरी सांभाळण्यासाठी, घरगुती सांभाळण्यासाठी किंवा दुधासाठी म्हशी घ्यायच्या असतील, 2-3 महिने सांभाळायला की ह्या म्हशी येतात। त्यानंतर मग जवळ आल्याच्या नंतर तुम्ही विकू शकता किंवा घरी सांभाळू शकता। तर आता ही म्हैस आहे की 8 महिन्याची गाभण मुरा म्हैस आहे, दुसऱ्या व्यताची म्हैस आहे। बघा ही चांगली आहे, साडात वगैरे एकदम। त्यानंतर ह्या सगळ्या पुढच्या म्हशी येतात, ह्या 4-5 महिन्याच्या गाभण, 6 महिन्याच्या गाभण अशा म्हशी येतात। ही बघू शकता दुसऱ्या व्यताची 6 महिन्याची गाभण। त्यानंतर ह्या अशा सगळ्या म्हशी ज्या आहेत, ह्या म्हशीच्या आपण किमती त्यांच्याकडून जाणून घेऊया। एकदम क्वालिटीच्या आणि जास्त दूध देणाऱ्या ह्या म्हशी येतात। जर आपण बघितलं तर गावरान म्हशीपेक्षा ह्या म्हशी जास्त दूध देतात। खायला तसंच लागतं, परंतु जर जास्त दुधाच्या म्हशी घ्यायच्या असतील आणि खात्रीशीर गाभण म्हशी तपासून घ्यायच्या असतील तर ह्या म्हशी तुम्हाला तपासून देखील दिल्या जातील। गाभण म्हशी सगळ्या 6-7 महिन्याच्या गाभण म्हशी येतात। हे बघा सगळ्या एका शिक्क्याच्या मुरा नसल जातीच्या म्हशी येत्या। तर हे व्यापारी आग्र्याचे आहेत, पण राहायला बीडला आहेत सध्या। बीडला त्यांच्या म्हशी वगैरे असतात, प्रत्येक आठवड्याला त्यांची गाडी उतरते। तर कोणाला जर खात्रीशीर या म्हशी घ्यायच्या असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुम्ही म्हशी घेऊ शकता। हिरापूरच्या बाजारात जरी नाही आलात तरी तुम्ही त्यांच्या म्हशीच्या गोट्यावर जाऊन तिथे जाऊन म्हशी घेऊ शकता। पडली का पसंत एखादी? नाही तर या ठिकाणी बरेचसे शेतकरी वगैरे येत आहेत म्हशी पाहण्यासाठी। बघूया आपण त्यांच्या म्हशीच्या किमती वगैरे जाणून घेऊया। एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत। तर हे भाई आहे बघा, मिठ्ठू सारख्या तुऱ्यावाला। तर आपण या म्हशी किमती जाणून घेऊया त्याच्याकडून, या पलीकडून बता। हां, किती महिने की गाभण आहे? 7 महिने की गाभण आहे। 60,000 50 तक आएगी? 50 तक आएगी ये भाई। 60,000 किंमत सांगतोय, पण 50 पर्यंत येईल। 7 महिन्याची गाभण आहे आज ही म्हैस। बघू शकताय तुम्ही, ही पण एकदम मुरा म्हैस आहे। प्युअर मुरा आहे का? थोडा सिंग अलग लग रहा है। सुरत आहे क्या बताए इसका? 55,000। कितने महीने की गाभण है? 4 महीने। 4 महीने की गाभण 55,000 रुपये सांगतायत। और ये जो दोनों बेटे है इसका क्या बताए? ये प्युअर मुरा है, दोनों का 1,05,000। और उसका 55,000 रुपये। ओके, 50,000 रुपये या किमतीत। ओके, ये कितने महीने की गाभण? 5 महीने। 5 महीने की गाभण है। इसका क्या बोला? ये भी सूरत है। 65,000 रुपये 5 महीने की गाभण। तीसरे ताची 65,000। ये कितने जोपे की है? दुसरे जोपे की है। कितने महीने की गाभण है? 5 महीने की गाभण म्हैस है, दुसऱ्या व्याताची म्हैस आहे। ओळपीवर मुराव नसल जातीची। बोलो कितना? 62,000 रुपये। और इसका? 55,000 रुपये सांगतायत। और ये कौन सा सिंग इसका अलग है? मुरा है, प्युअर मुरा है। प्युअर मुरा सांगतोय। इसका क्या बोला? दुसरे जोपे की है। कितने महीने की गाभण है? 8 महीने की गाभण है। तपास के देगा। और रेट क्या बोला? 64,000। ओके, इकडे यांचा व्यवहार चाललाय। बाकी बघू शकतो आपण इकडे अजून ह्या म्हशी त्यांच्या किमती बघूयात। ये जो बैठे हुए इसको उठाओ जरा। रेंदो इसका बोलो क्या है, बोलो। अरे बैठने दो, जाने दो। 8 महीने की। ये कितने महीने की गाभण? 8 महीने की गाभण है, मुरा है, प्योर मुरा। और इसका रेट क्या बोला है? 66,000। 70,000 65,000 पर्यंत सांगतायत, ठीक है। और ये आगे वाली भैया? 7 महीने की। 7 महीने की गाभण, तीसरे जोपे की है ना? तीसरे या दूसरे? दूसरे जोपे की। इसका क्या बोला है? 75,000 रुपये किंमत सांगतायत। व्यवहाराला बसल्यावर 5-10,000 इकडे तिकडे होतात। और ये 4 महीने की गाभण है, प्योर मुरा है ना, और दूसरे जोपे की। और इसका क्या बोले? 70,000। इसका 70,000। और ये बाल वाली? ये बाल वाली 6 महीने की। 6 महीने की गाभण है,
छह महीने की गाभन है 70,000 रुपए। और वो आगे वाली वो 8 महीने की गाभन है। 8 महीने की गाभन है, सबसे बड़ी है इसमें दिख रही है। सबसे बड़ी क्वालिटी एकदम 15 लीटर दूध की, 15 लीटर की गारंटी है। ओके, और क्या बोला इसका रेट? 75,000। अगर देने की क्या है लेकिन फाइनल? फाइनल बोला 2-4 हजार आगे पीछे होगा नहीं, बाकी 2-4 हजार होगा। 60 में होगी क्या फाइनल? किसान भाई के लिए दे दो 60 में। चलो आज भी लाइव में कर देते, हो जाएगा क्या? 60 में नहीं होगा, 65 में होगा खाली। फाइनल लेने के 70,000। 70,000 रुपये फाइनल म्हणतात बघा, कोणाला जर मस्त पसंद असेल तर बघा। 8 महिन्याची गाभण म्हैस आहे। आणि इकडे बघू शकताय बाकी सगळ्या मुरा नसल, सगळ्या गाभण म्हशी येतात, 7-8 महिन्याच्या सगळ्या गाभण आहेत, हरियाणाच्या म्हशी येत ह्या सगळ्या। बघूया आपण पाठीमागून आता सगळ्यांच्या कासा आणि सड वगैरे कसे आहेत बघूयात। सडत वगैरे चांगल्याच आहेत या म्हशी, तुम्ही बघू शकताय। या सगळ्या 7-7-8-8 महिन्याच्या गाभण म्हशी येतात। मोबाईल नंबर बता सके का? आ जा इधर, मोबाईल नंबर बता सर। तर मंडळी बघा, या सगळ्या मुरा नसल आणि सुरतच्या म्हशी येतात। जर कोणाला या म्हशी घ्यायच्या असतील, गॅरंटी दिली जाईल, तपासून दिल्या जातील। 7-8 महिन्याच्या सगळ्या गाभण म्हशी येतात, डॉक्टरकडून तपासून दिल्या जातील म्हशी, दुधाची खात्री दिली जाईल। बीडलाच यांचं म्हशीचं गोठा आहे, तिथं देखील तुम्ही येऊ शकता, त्यांचा नंबर आपण घेऊया। जर या म्हशी कोणाला पसंद असतील, यातली म्हैस घ्यायची असेल, बाजार सोडता तुम्हाला जर मध्ये बी कधी म्हैस घ्यायची असेल, तर तुम्ही बीडला त्यांच्या ऍड्रेसवर जाऊ शकता। बीड मे कहाँ पे? शेंडगे ढाबे, शेंडगेचा ढाबा जो आहे तिथं त्यांच्या म्हशीचा गोठा आहे, तिथं जाऊन आपण या म्हशी घेऊ शकतात। भैया तेरा मोबाईल नंबर बता। 8-4-2-11-35-7-7-6-7-7-6-7। ओके, तर या नंबरवरती तुम्ही फोन करा किंवा माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। जर तुम्हाला यातल्या म्हशी पसंद असतील तर आपण त्यांच्या म्हशी घेऊ शकतो। तर ह्या सगळ्या 7-8 महिन्याच्या गाभण म्हशी आहेत, मुरा नसल आणि काही सुरतच्या म्हशी आहेत। तर अशा पद्धतीने ह्या म्हशी आहेत सगळ्या खात्रीशीर आणि 8-7 महिन्याच्या गाभण डॉक्टरकडून तपासून दिल्या जातील, दुधाची गॅरंटी वगैरे सांगतायत ते। तर जर कोणाला पसंद असतील तर तुम्ही व्यवहार करू शकता ऑनलाईन फोन करून त्यांना, आणि जर किमतीमध्ये काही कमी जास्त त्यांचे समोरासमोर बोलून होऊ शकतील। तर ह्या सगळ्या जवळपास 60-65-70 हजार या रेंजमध्येच ह्या सगळ्या म्हशी आहेत, 50-70 या दरम्यान यातल्या म्हशी जातात जवळपास। तर ह्या म्हशी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या एखाद्या शेतकरी बांधवाचा फायदा होईल। आणि म्हशी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ फेसबुक पेजवर बघितला असेल तर पेजला फॉलो करा, शेअर करा, आणि यूट्यूबवर जर बघत असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।